मित्रांनो नमस्कार. मित्रांनो BMI म्हणजे काय? बॉडी मास इंडेक्स. वनरक्षक भरतीसाठी खूप विद्यार्थ्यांचे कॉल अँड मेसेज येतात, सर माझं वजन कमी आहे अपात्र होईल का, सर माझं वजन जास्त आहे अपात्र होईल का, सर माझी उंची जास्त आहे वजन खूपच कमी आहे मला घेतील का, असे खूप जणांचे कॉल मेसेज येत आहेत. मित्रांनो बॉडी मास इंडेक्स एकदा समजून घ्या नक्की काय प्रकार आहे. तेव्हापर्यंत तुम्ही आधीच भीती, भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे, तर लक्ष द्या आज ती भीती काढणार आहे. सर्वात पहिले हा व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच कळेल की बॉडी मास इंडेक्स म्हणजे त्याचा अर्थ काय. फक्त BMI सर माझा BMI बसत नाही, सर BMI कमी आहे. दादांनो सर्वात पहिले लक्ष द्या, BMI हा प्रकार काय सर्वात पहिले ते समजून घ्या. गुड BMI म्हणजे चांगला BMI कोणत्या रेंजमध्ये असतो, आणि ओव्हरवेट असेल किंवा कमी वेट असेल त्यासाठी BMI काय. सर्वात पहिले वन रक्षक भरतीसाठी BMI कशा पद्धतीने काम करणार आहे, आणि ते सर्वात पहिले निगेटिव्ह विचार डोक्यातून काढून टाका. आता हा व्हिडिओ जर बघितला पूर्ण तुमच्या BMI बरोबर सर्व कन्फ्युजन क्लिअर होणार आहे. मग लक्ष द्या प्रिय मित्रांनो, सर्वात पहिले लक्ष द्या BMI म्हणजे काय. तर BMI म्हणजे काय, चरबीचे प्रमाण मोजणे. मसल आणि फॅट या दोन गोष्टी आहेत, लक्ष द्या मसल्स आणि फॅट या दोन गोष्टी आहेत. मग सर जी मसल्स आणि फॅट या दोन गोष्टी आहेत म्हणजे सांगायचं म्हणायचं काय. समजा प्रिय मित्रांनो जर 1 किलोची वस्तू घेतली मी, 1 किलोग्रॅमची वस्तू घेतली, तर लक्ष द्या समजून घ्या एकदा, फक्त तुला समजून सांगतो मग तुम्हाला ती काय कशा पद्धतीने होत आहे. समजा या 1 किलोग्रॅम वस्तूमध्ये मी एक असा गोल गोळा घेतला 1 किलोचा, आणि 1 किलोचा सेम कापूस घेतला, लक्ष द्या सेम कापूस घेतला हा कापूस. मग सर जी आता याचं आणि याचं वजन दोघींचं सेम आहे, पण दिसण्याला बघा दिसायला काय. जर तुम्ही हा गोळा जर बघणार तर हा एकदम छोटासा आहे, पण वजन 1 किलो भरते, आणि हा कापूस दिसायला 1 किलोमध्ये खूप मोठा आहे, तरी त्याचं वजन 1 किलोच आहे. म्हणजे बॉडी मास इंडेक्सचा अर्थ काय आहे प्रिय मित्रांनो, जर हे फॅट इट मसल्स, ज्या विद्यार्थ्याचे मसल्स पॉवरफुल असतात म्हणजे ज्याला चरबी नसते, ज्या विद्यार्थ्याच्या बॉडीवरती चरबी असते, जर तुम्ही पाहिलं असेल चरबी असते, आणि तुम्ही कधी कधी असं पाहिलं बघा, अरे वजन मित्र जातात तुम्ही मित्र आणि दोघी मित्र वजन करतात, एक दिसायला एकदम जाड दिसतो आणि एक दिसायला एकदम बारीक दिसतो, पण वजन गाठ्यावर गेले दोघांचं वजन सेम भरतं. तू म्हणतो अरे तू तुझं वजन गाठच खराब आहे, अरे तू एवढा जाड दिसतो तरी तुझं वजन माझ्या इतकंच आहे, मी तर एवढा बारीक आहे वजन तर माझ्या इतकंच आहे. तर प्रिय मित्रांनो हा बॉडी मास इंडेक्सचा प्रकार आहे, म्हणजे ह्या ज्याचं जे वजन जाड दिसतो त्याच्यात काय फॅटचं प्रमाण जास्त असतंय, फॅटचं प्रमाण जास्त असतं, आणि ज्याच्याकडे फॅट नसतं त्याचं म्हणजे मसल्स, त्याचे मसल्स पॉवरफुल असतात, याचं फॅट वाढलेलं असते म्हणून ते वजन किंवा तंदू असं जास्त जाड दिसतो स्थूल. मग याच्याने काय होतं सर, जर ज्याचा बॉडी मास इंडेक्स कमी असेल त्याच्याने काहीतरी त्रास होतात, लक्ष द्या हा भरपूर त्रास आहेत, ॲसिडिटी ह्या त्या गोष्टी, किंवा जाड वजन असतं जास्त वजन असलं त्याच्याने त्रास होतात. मग डॉक्टर म्हणतात नाही का तुमचा हेल्थ म्हणजे बॉडी मास इंडेक्स BMI चांगला राहिला तर तुमचे एक बरेचसे आजार होत नाही. मग हे वनरक्षक भरतीवाल्यांनी का बरं घेतला सर BMI, आता त्यांना बी कसं पाहिजे आहे, तुम्हाला जसं सर्टिफिकेट मागितलं ना फिटनेस सर्टिफिकेट, हा म्हणजे हा व्यवस्थित तंदुरुस्त पाहिजे कारण की काय फील्डवर काम करायचं आहे. तर मग लक्ष द्या सर हे कळालं आम्हाला सर्वात पहिले, मग याचं सूत्र बघा. आता बॉडी मास इंडेक्स मोजणं तुम्हाला इतक्या सोप्या भाषेत, इथून पुढे माझा जो भी विद्यार्थी असेल, जो भी मित्र परिवारात, जो भी फॉलोअर्स माझा आपला बरं, तो बॉडी मास इंडेक्स एकदम इझी काढून घेईल, एकदम इझी नाही सर. एवढं सोपं होतं का बॉडी मास इंडेक्स काढणं, हो यस इतकं सोपं आहे. तर बघ सूत्र बघा दादा किती सूत्र, वजन लक्ष द्या बघ सूत्र. आता गणिताचं टीचर आहे मी, ते मला सोपंच वाटणार आहे, तुमच्यासारख्या नजर अवघड वाटेल. मग वजन, आता वजन किलोग्रॅममध्ये असतं, राईट, एकदम बरोबर सर. वजन किलोग्रॅम भागाकारात, इकडे लक्ष द्या हे भागाकार चिन्ह आहे प्रिय मित्रांनो, भागाकारात, भागाकारात उंची मीटर स्क्वेअरमध्ये घ्यायची, काय घ्यायची मीटर स्क्वेअरमध्ये घ्यायची, इथे स्क्वेअर, इथे लक्ष द्या मीटर स्क्वेअरमध्ये घ्यायची. यस, जर तुम्ही याच्यात किमती टाकल्या की तुमचं बॉडी मास इंडेक्स निघून येईल. मग आता इथे तुम्ही इमेज बघताय बघा ओव्हरवेट वाल्याची, म्हणजे याचा बॉडी मास इंडेक्स काय असेल, गडबड असेल, लक्ष द्या याचा बॉडी मास इंडेक्स गडबड असेल. मी एक्झाम्पलसाठी लक्ष द्या, आपण लक्ष द्या, एक 4-5 एक्झाम्पल घेऊ म्हणजे काय माझ्या प्रिय मित्रांना थोडंफार कळेल की सर बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय. समजा आता आपण एक काम करू, लक्ष द्या, एखाद्या विद्यार्थ्याचं वजन घेऊ आपण, लक्ष द्या वजन, वजन समजा त्याचं वजन असेल 60 किलोग्रॅम,
लक्ष द्या, वजन असेल 60 किलोग्राम आणि त्यांची उंची पकडू आपण, किती उंची पकडू त्याची, उंची पकडू त्याची आपण 170 सेंटीमीटर. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना सेंटीमीटरमध्ये उंची माहीत असते, मीटरमध्ये माहीत नसते. मग आता सर सेंटीमीटरमध्ये उंची, कारण की सगळ्यात पहिले आपला फॉर्म्युला काय म्हणतो, लक्ष द्या दादा, आपला फॉर्म्युला काय म्हणतो की मीटर स्क्वेअर पाहिजे. आणि कारण की पोलीस भरतीमध्ये हाईट मोजलेली असते बऱ्याच विद्यार्थ्यांनी, तर 170. मग आता काय करायचं माहितीये का, या सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्जन करायचंय, त्याला 100 ने भाग देतात. लक्ष द्या प्रेमित्रांनो, जेव्हाही कुठल्याही सेंटीमीटरला डिवाइड बाय 100 केलं त्याचं रूपांतरण होतं मीटरमध्ये. मग आता 100 केलं 00 कॅन्सल, तर उत्तर किती आलं, 1.7 मीटर. आता लक्ष द्या 1.7 मीटर. मग सर या, मग आता सरळच फक्त भाग देऊन टाकायचा, लक्ष द्या 60 भागाकारात 1.7 मीटर स्क्वेअर लागतोय ना, मग 1.7 गुणाकार असं करून टाकायचं, दोन वेळेस गुणाकार मीटर स्क्वेअर. मग आता आता लक्ष द्या, मी फास्टमध्ये कारण की आपल्याला जास्त वेळ नाही, ते कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला. समजा मी घेतलं वजन घेतलं सर 60 किलोग्राम, भागाकारात लक्ष द्या, भागाकारात 1.7 गुणाकारात 1.7. तर लक्ष द्या, याचं जेव्हा मी कॅल्क्युलेशन करेल त्याचं उत्तर काय येते मग, आता लक्ष द्या प्रिय मित्रांनो, याचं कॅल्क्युलेशन तुम्ही पण करू शकतात. सर मीटर स्क्वेअर म्हणजे या संख्येचा स्क्वेअर करा, किंवा बघा लक्ष द्या, 60 कधी एकदम बेसिक निघा, 60 भागाकारात आता सर्वात पहिले याचं मीटर स्क्वेअर करून घेऊ आपण, 1.7 गुणाकारात 1.7, 2.89. लक्ष द्या प्रिय मित्रांनो, 2.89 आणि वरती किती आहे 60. मग आता 60 भागाकारात लक्ष द्या, 60 भागाकारात 2.89. आता लक्ष द्या काय उत्तर आलं, ते उत्तर खूप मोठं येतं, लक्ष द्या उत्तर खूप मोठं येतं, पण आपल्याला गरजेचं काय माहितीये का, 20.76. सर आता याचा बीएमआय आला, ज्या विद्यार्थ्याचं मी मानलं होतं वजन 60 किलोग्राम, उंची मानली होती 170 सेंटीमीटर, त्याचा बीएमआय आला 20.76. मग हा गुड आहे की नॉर्मल आहे, कसा आहे हा बीएमआय, कसा चेक करणार, तर लक्ष द्या इकडं, जेव्हाही प्रिय मित्रांनो तुम्हाला दिसत असेल इकडे लक्ष द्या, ओवर इकडे बघा, इथं नॉर्मल म्हटलेलं बघा, नॉर्मल शब्द IMP बघा, लक्ष द्या. आता नॉर्मल बीएमआय काय, कुठून कुठून आहे बघा, इथे 66 दिलेलं आहे, नॉर्मल बीएमआय 18.5 ते इथं लिहिलेलं आहे दादा, मी स्पष्ट लिहितो 24.9 पर्यंत, म्हणजे हा याचा ज्याचा बी बीएमआय 18.5 ते 24.9 पर्यंत बसेल. लक्ष द्या, ज्याचाही बीएमआय 18.5 ते 24.9 पर्यंत बसेल तो गुड बीएमआय, म्हणजे चांगला बीएमआय, नॉर्मल एकदम बेस्ट आहे. मग आता या विद्यार्थ्याचा बीएमआय आला आपण समजा 20.76, या रेंजमध्ये बसला का, हो सर, म्हणजे याचा बीएमआय एकदम परफेक्ट आहे आणि हा याचा रेंजमध्ये एकदम म्हणजे आपल्याला भरतीला, आणि भरतीला ते तेच चेक करतात की आपला बीएमआय 18.5 ते 24.9 मध्ये दरम्यान बसतो का, यस, मग तो बसला तर गुड. मग आता बरेच शंका आहेत सर, अजून एकदा आम्हाला एकदा करून दाखव ना, की जेणेकरून अजून एकदा क्वेश्चन घ्या आणि आम्हाला एकदा समजून सांगा परत की कशा पद्धतीने हे बीएमआय काम करतो. चला आपण एक अजून एक एक्झाम्पल घेऊ प्रिय मित्रांनो, अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण सर. समजा लेडीज बघू, कारण की विद्यार्थिनीचे भरपूर कॉल येतात. आता विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींची सरासरी हाईट काय माहिती आहे का, 152, 154, 155, 156, 157 अशी हाईट आहे. समजा आपण 155 हाईट पकडू, चला 155 उंची पकडू आपण, यस प्रिय मित्रांनो उंची 155 सेंटीमीटर. लक्ष द्या, 155 सेंटीमीटर आपण उंची पकडणार आहोत, 155 सेंटीमीटर. आणि बऱ्याच मुलींचं वजनाचं असं आहे सर, यांचं वजन आता समजा या मुलीचं वजन आपण पकडू 40 किलोग्राम, यस 40 किलोग्राम, बरोबर की नाही, केजी किलोग्राम 40 किलोग्राम. मग आता याचं बीएमआय काढू सर, बीएमआय कसं काढणार, सर्वात पहिले त्या उंचीला आम्ही सर, उंचीला 155 सेंटीमीटर आहे, त्याला भागाकार आता 100 करणार, कारण की सेंटीमीटरला मीटरमध्ये आणणार. मग 1, 2, 2 पॉईंट दिले, म्हणजे आता याचं उत्तर आलं 1.55 मीटर. आता लक्ष द्या, 1.55 मीटर आलं. मग सर वजन आहे 40,
आणि मग आपण एक काम करू, 1.55 स्क्वेअर घेऊ. मग 1.55 स्क्वेअर बघा, लक्ष द्या, 1.55 गुणाकारात 1.55 त्याचा आला, त्याचा स्क्वेअर आलेला आहे 2.40. लक्ष द्या, 2.40. मग आपण काय करूया, 2.40 40 किलोग्रॅमला 2.40 ने भाग देऊ. चला मग 40 भागाकारात 2.40. लक्ष द्या, आता ह्या जेव्हा भागाकार केला तर त्याचा जो बी एम आय निघतोय, ज्याचा बी एम आय निघतोय 16.66. सरजी खाओ सरजी, आता तर अवघड आहे, मला घेणार नाही का, मला घेणार नाही का, इथे गुड सांगितलं 18.5 ते 24.9, आणि माझा आता 16 भरतोय, तर मग माझा 2 बी एम आय कमी आहे. तर लक्ष द्या, आता या गोष्टीवरती डाऊट क्लिअर करू आपण सगळ्यात पहिले. मग प्रिय मित्रांनो, तुम्ही बी तुम्ही सोप्या भाषेत सोडू शकतात. वजन घ्यायचं, स्वतःचं वजन घ्यायचं, ती उंची आहे ना ती मीटरमध्ये करून घ्यायची, तिचा स्क्वेअर करून भाग देऊन टाकायचं, बी एम आय येऊन जाईल. इतकं सोप्या आणि सरळ पद्धतीने आहे. मग आता मी सगळ्यात पहिले माझ्या प्रिय मित्रांना सांगतो की नॉर्मल काय आहे 18.5 ते 24.9. तर सर, अशा परिस्थितीत जर बी एम आय आमचा 18 नसून 17 भरतोय, आमचा 17.5 बी एम आय भरतोय, सर बी एम आय 1 कमी पडतोय, सर ओव्हरलेट जास्त असेल त्याचा बी एम आय सर 24 पुढे 25-26 जातोय, तर लक्ष द्या. सर्वात पहिले वनरक्षक भरतीचा टायमिंग, हा प्रिय मित्रांनो लक्ष द्या, सर्वात पहिले वनरक्षक भरतीचा टायमिंग दिलेला आहे 5 किलोमीटरसाठी विद्यार्थ्यांना 17 मिनिट आणि विद्यार्थिनीला 12 मिनिट. आता विचार करा, जी विद्यार्थिनी 12 मिनिटात आउट ऑफ मारायचा प्रयत्न करते आहे किंवा आउट ऑफ मारते आहे, तिचा बी एम आय राहणारच नाही. ओके, कारण जोक नाही ना, बी एम आय बी सांभाळायचा आणि आउट ऑफ बी ग्राउंड घ्यायचं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं. आता बघा, तुम्ही तिथे बघत आहे ना, तुम्हाला सर्वांना वाटत असेल हा सरजी तुम्ही आमच्या मनातलं बोलतायत, एकदम सत्य बोलतायत, प्रॅक्टिकल एकदम हो, कारण की आम्ही जर 17 मिनिटात यायचा प्रयत्न करतो किंवा एखादी विद्यार्थिनी असेल ती 12 मिनिटात यायचा प्रयत्न करते, तर सरजी तो बी एम आय आमचा बसतच नाही, कारण की वजन कमी असेल, एखाद्या विद्यार्थिनीचं वजन कमी असेल तिथे फास्ट पळते, जर वेट असेल तर त्याचं टायमिंग निघणार नाही. मग प्रिय मित्रांनो, असं डोक्यात करून टाका की डायरेक्ट बी एम आय हा स्टेबल नाही. सर्वात मोठा आय एम पी स्टेबल म्हणजे हा फिक्स नाही, बी एम आय कमी जास्त होत राहतो. जर तुमचा बी एम आय जास्त असेल तर म्हणजे तुमचं वजन वाढलं असेल, मग तुम्ही थोडंसं डाएट वगैरे करून जर जिम वगैरे लावून तुम्ही तो वजन कमी करून तुमचा बी एम आय तुम्ही काय करू शकतात, सेफमध्ये आणू शकतात, नॉर्मलमध्ये. जर एखादीचा बी एम आय कमी आहे, मग काय वजन कमी आहे, मग काय करू शकतात, वजन वाढवल्यावर तो बी एम आय कुठे येईल, नॉर्मलला येईल. मग वनरक्षक भरतीसाठी की तंतोतंत बी एम आय एवढं वापरणार नाही, म्हणून ग्राउंड करायच्या पहिले डोक्यात ही भीती काढून टाक दादा, किंवा मैत्रीण असेल, अरे माझं बी एम आय बसत नाही, माझं वजन 1 किलो कमी आहे, 2 किलो कमी आहे, तर मी काय होईल, मी अपात्र होईल का, अपात्र होईल का. कारण की तुम्ही अजून पुढची गोष्ट जी ग्राउंडला होणार आहे किंवा ती नंतर होणार आहे ती आजपासून डोक्यात, काही नाही एक आम्हाला, कारण की कॉल येतात ना, लक्ष द्या प्रिय मित्रांनो, माझं काम आहे तुम्हाला रिप्लाय देणं त्या कॉलचं कशा पद्धतीने. तर काहींचे कॉल येतात, सर माझं वजन कमी आहे, मी ग्राउंड जास्त करत नाही, पण मी ग्राउंड केलं नाही तर माझा टायमिंग जास्त जातो आहे प्रॅक्टिस नाही केली तर. मग काय करावं सर अशा वेळेस, बी एम आय सांभाळावं की ग्राउंड करावं? तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या, ग्राउंडकडे लक्ष द्या, त्यांनाही माहिती आहे कुठलाही विद्या आउट ऑफ जर प्रयत्न करत असेल त्याचा बी एम आय ढासळणारच आहे, आणि त्या बी एम आयला थोडंफार तुम्हाला सवलत देणार आहेत, डायरेक्ट अपात्र करणार नाहीत, एवढं आपलं लक्ष द्या. तुम्हालाही कळतं कोणाचाच बी एम आय कम्प्लीट बसणार नाही, म्हणून डोक्यातून एक निगेटिव्ह विचार काढा, काढायचाच, पळताना अजिबात बी एम आयचा ताण करायचा नाही, की 50 किलोग्रॅम वजन लागतं, 60 किलोग्रॅम वजन लागतं, 40 किलोग्रॅम वजन लागतं, एवढंच वजन लागतं, हे डोक्यातून विचार काढून टाका. कर जर बी एम आय सांभाळायला गेलं तर ग्राउंड निघणार नाही, एवढं बी सत्य परिस्थिती आहे. हो तुम्हाला जाणवतोय, तुम्ही बघतायत सर एवढं कसंच तुम्हाला समजतंय की तुम्ही कसं, अरे हा माझ्या मित्रपरिवारामध्ये राहतो, मी विद्यार्थ्यांमध्ये राहतो, विद्यार्थ्यांचं वजन, विद्यार्थ्यांचा हाईट, विद्यार्थ्यांचा ग्राउंड टायमिंग हे सर्व पाहतो डोळ्याने. जर नुसतं स्टुडिओमध्ये किंवा इथं बसून बोललो असतो तर नाही कळालं असतं मला काही गोष्टी. म्हणून बी एम आय आजपासून, माझा जो बी विद्यार्थी असेल बी एम आयचं टेन्शन घेतो, बी एम आय कंटिन्यू नाही, ठीक आहे,
हा BMI कमी जास्त होणार आहे, ग्राउंडची प्रॅक्टिस होते, प्रॅक्टिसमुळे BMI कमी जास्त होणार आहे, म्हणून BMI मुळे डायरेक्ट अपात्र होतील हे डोक्यातून निघून जाईल. कळालं असेल की ती किती सोपी आणि सरळ कन्सेप्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आता करा, आवडले असतास माहिती चांगली वाटली तर 100% लाईक करा, आणि व्हिडिओची तुम्हाला माहिती दिली असेल किंवा माहिती एकदम बेस्ट वाटली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. माहिती आवडली नसेल तर नका करू सबस्क्राईब मित्रांनो, कारण की जेव्हा सत्य देत असतो ना त्याला भीती नाही, सत्याने काम करा, आपआप सबस्क्राईब करायची सांगायची गरज नाही, त्याला माहिती आहे नाही यार समोरचा व्यक्ती आपल्यासाठी जीव तोडून काम करतोय. आजच मी तुम्हाला त्या ॲप्लिकेशनची लिंक दिली होती, ती नाही कोणाला लिंक सापडत असेल किंवा मी ती टाकली असेल ते ओपन नाही होतं, टेलिग्राम चॅनलला जा, आपल्या RS अकॅडमी नाशिक या टेलिग्राम चॅनलला, तिथं पण लिंक आहे, ओपन होतं आहे. प्रवेशपत्र भरपूर जणांचे डाउनलोड झाले, पेमेंट स्लिप पण डाउनलोड झाल्या, ते बोलले की सर देवासारखे भेटले तुम्ही वनरक्षकच्या बाबतीत, कारण की जेव्हा जेव्हा आमच्या डोक्यात टेन्शन निगेटिव्ह येतात तुम्ही त्याच्या लगेच पर्याय शोधतात. तुम्हाला जेवढे भी असतील आणि होईत आपल्या फॉलोअर्समध्ये पण खूप सहकार्य करतात, स्वतःहून मॅसेज सर माझ्याकडे लिंक आहे म्हणे विद्यार्थ्यांना देऊन टाका, म्हणून खूप छान दादांनो जे पण मदत करतायत हेल्प करतायत यस चांगलं आहे, कलियुगात चांगले लोक आहेत अजून, म्हणून घाबरायचं नाही. BMI चं डोक्यातून काढणार यस, प्रत्येकाने कमेंट करायची सर आता BMI चं टेन्शन घेणार नाही, आम्ही फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस प्रॅक्टिसवरतीच फोकस असणार, म्हणून दादांनो टेन्शन घेऊ नका, काही कमी काही तुमचे अजून डाऊट असेल कमेंट करा, नक्की सॉल्व करेल. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो, जय हिंद.